इथे आहे बोर्डाची मुख्य उत्तरपत्रिका ही याप्रमाणे आपण यावर सर्व माहिती लिहून दाखवणार आहोत आणि बारकोड स्टिकर आणि होलोक्राफ्ट स्टिकर सुद्धा इथे चिटकवून दाखवणार आहोत इथे एक डम्मी तिकीट आहे जे विद्यार्थ्यांकडे असतं या हॉल तिकीटवरची माहिती या मुख्य उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर अगदी अचूकपणे भरायची जिथे आपण आता सुरुवात करतोय त्याआधी हे आहे होलोक्राफ्ट स्टिकर आणि हे आहे बारको स्टिकर सर्व माहिती भरून झाल्यानंतर ही स्टिकर आपण चिटकवून दाखवणार आहोत आता इथे बघा उत्तरपत्रिका आणि उत्तरपत्रिकेवर आहे सीट नंबर अंकामध्ये आता इथे हॉल तिकीटमध्ये सुद्धा अंकात नंबर इथे असतात बघा आणि मग तो अंकातला जो हॉल तिकीट नंबर आहे तो आपण इथे लिहून दाखवत आहोत ए टू फोर डबल टू सेवन वन आणि हा सीट नंबर सात अंकी असतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे हा सीट नंबर अक्षरात लिहायचा आहे अक्षरात सुद्धा इथे दिलेला असतो हॉलटिकीटमध्येच ए टू लॅक तर याप्रमाणे अक्षरात पण सीट नंबर इथे लिहून दाखवलेला आहे इथे परीक्षार्थाची सही आहे आता परीक्षार्थी म्हणजे विद्यार्थी त्यांनी सही कशी करायची जी हॉलटिकीटवर इथे सही असते ती सही इथे करायची हे डमी तिकीट आहे त्यामुळे यावरचा फोटो सही आणि नाव मी ब्लर केलेला आहे तर इथे साधारणतः अशी एक साधारणतः सही मी इथे एक्स वाय झेड करून सही करतोय विद्यार्थ्यांची त्यानंतर खालच्या कॉलममध्ये पर्यवेक्षकांची सही म्हणजे जे सुपरवायझर असतात त्यांची सही लागते आणि ती सहीसुद्धा मी इथे सही करतोय ए बी सी याप्रमाणे आता सेंटर नंबर म्हणजे केंद्र क्रमांक आणि हा केंद्र क्रमांक इथे हॉल हॉलटिकीटवर दिलेला असतो इथे समजा एट थ्री फाय सिक्स तर इथे सेंटर नंबर हा चार अंकी असतो तो, तो मी इथे दिलेला आहे नंतर आपण बारकोड स्टिकर चिटकवणार आहोत खाली इथे बघा दिव्यांग कॅन्डिडेट स्टिकर जर विद्यार्थी अपंग असेल तर त्यासाठी स्टिकर येतं अन्यथा ते भाग तो भाग सोडून द्या विषय आहे इथे समजा आपण पहिलाच पेपर मराठीचा आहे आणि म्हणून मराठी हा विषय लिहितोय बारावीचा असेल तर इंग्रजीचा पेपर आहे तो तसा लिहिला पाहिजे आता पेपर जिथे विज्ञान गणित आणि सामाजिक शास्त्रे असे विषय असतात तिथे भाग एक आणि भाग दोन असतात तर इथे काही नाही म्हणून आपण डॅश करतो इथे लँग्वेज ऑफ आन्सर आहे आणि छापलेला आहे तर हॉल म्हणजे कोणता पेपर आपण कोणत्या लँग्वेजमधून देणार आहोत विशेष करून जे मराठी माध्यमांचे विद्यार्थी आहेत त्यांचा काहीच प्रॉब्लेम होत नाही परंतु ज्यांनी सेमी आहे तर त्यांचा तो, तो प्रॉब्लेम होऊ शकतो की सेमी ज्यांचं आहे त्यांचा गणित आणि विज्ञान यांची उत्तर लेखनाची भाषा इंग्लिशमधून येणार आहे आता मराठीचा पेपर आहे आणि जर ते मराठी माध्यमाचे तरी ते उत्तर लेखनाची भाषा ही देखील मराठी येणार आहे इंग्रजी माध्यमाचा आहे आणि त्यांचाही विषय मराठीचा आहे तर जरी तो मराठीचा पेपर असला तरी उत्तर लेखनाची भाषा तिथे इंग्रजी अशी येणार आहे याप्रमाणे उत्तर लेखनाच्या भाषा इथे बघा आणि त्यानुसार या कॉलममध्ये ती माहिती अचूकपणे बिनचूकपणे भरा खाली बघा सप्लिमेंट अटॅच तर ही माहिती शेवटच्या वॉर्निंग बिल नंतर भरायची की कि आपण किती सप्लिमेंट घेतोय इथे मेन अँसर पेपर एक आहे समजा आपण दोन सप्लिमेंट घेतल्यानंतर तर तिथे आपण एकूण तीन असं लिहायचं आहे जर सप्लिमेंट घेतलीच नाही तर इथे आपला त्या ठिकाणी काहीच न इथे फक्त नील असं लिहायचं आणि इथे झिरो वन म्हणजे एकच उत्तरपत्रिका आहे ही संख्या आपली तिथे येणार आहे तर या सर्व बारीक सारीक गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या एकदा का ही सर्व माहिती भरून झाली हॉल वरील नंतर आपल्याला जे पर्यवेक्षक असतात ते आपल्या क्रमांकाचा बारकोड स्टिकर देतात बारकोड स्टिकर याप्रमाणे असतो या ठिकाणी मी एक कॅन्सल केलेला एक शॅम्पल बारकोड स्टिकर दाखवतोय असं तर बोर्डाची ही उत्तरपत्रिका बारकोड स्टिकर हॉलोक्राफ्ट स्टिकर फक्त विद्यार्थ्यांना माहिती समजावून सांगण्यासाठी आपण इथे वापरतोय बाकी याचा दुसरा कोणताही हेतू नाही आहे बारकोड स्टिकरच्या मागे एक पेस्ट गम असते आणि तो बरोबर ह्या चौकटीत चिटकवायचा आहे या चौकटीत चिटकवत असताना तो फोल्ड होणार नाही घडी होणार नाही त्याची याकडे अगदी बारकाईने लक्ष द्यायचं आहे याप्रमाणे आपण आता हा जो बारकोड स्टिकर आहे तर त्याची जी पाठीमागचा जो गम असलेला कागद आहे तो काढला आणि मग तो बाजूला ठेवून दिला आता हे बारकोड स्टिकर आहे की ज्यावर तुम्ही बघा एका बाजूला तुमचा सीट नंबर स्टिकर नंबर सब्जेक्ट आहे तो सेंटर नंबर दिसत असतं आणि इथे कॅन्सल जे शब्द आहेत तिथे असे बार असतात तुम्हाला जो प्रत्यक्षात मिळेल त्याच्यावर आणि त्या बारवर त्या ठिकाणी बोर्डाचं सॉफ्टवेअर ते रीड करतं की कोणत्या सीट नंबरचा पेपर आहे आता बारकोड स्टिकरवर इथे अॅरो असतात हे ऍरो ह्या एरोला मॅच करायचे आणि ह्याप्रमाणे बरोबर तिथे असा तो चिटकवून दाखवायचा चिटकवल्यानंतर एकदा हात फिरवा की बरोबर तो, बरो बर तो पेस्ट झालेला का नाही बघा तर याप्रमाणे आपला बारकोड दे अगदी त्या दिलेल्या चौकटीत बरोबर चिटकवलेला आहे चिटकवला गेला आहे आता नंतर म्हणजे जेव्हा इथे पर्यवेक्षकांची सही होते म्हणजे सुपरवायझरांची सही होते त्याच्यानंतर सही झाल्यानंतर आपल्याकडे सुपरवायझर होलोक्राफ्ट स्टिकर देतात आता या होलोक्रफ स्टिकरला सुद्धा गम असलेला एक पाठीमागे कागद असतो आणि इथे दोन एरो असतात तर हे ॲरो ह्या एरोला मॅच करायचे म्हणजे बघा ह्या बाजूला एक एरो इथे एक एरो आणि इथे सुद्धा बाण आहे त्याप्रमाणे हा चिटकवायचा आहे पण हा कधी जेव्हा यांची म्हणजे पर्यवेक्षकांची सही होईल त्यानंतरच तर त्याला त्याचा असलेला सुद्धा कागद याप्रमाणे आपण काढणार आणि इथे जे एरो आहे ते एरोला एरो याप्रमाणे आपण मॅच करणार आणि ते मॅच केल्यानंतर या चौकटीमध्ये जिथे म्हटलंय की होलोक्राफ्ट स्टिकर या चौकटीमध्ये चिटकावा तर आपण तिथे बरोबर त्या चौकटीमध्ये होलोक्राफ्ट स्टिकर चिटकवलेला आहे होलोक्राफ्ट स्टिकर चिटकवल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय की आपला जो बारकोड होता हा बारकोड अर्धा बंद झाला की जिथे आपला सीट नंबर सेंटर नंबर वगैरे दिसत होतं ते पूर्ण बंद झालं मग दिसतंय काय इथे कॅन्सल आहे पण तुमच्या बारकडोरीत्या उभ्या रेषा म्हणजे बार असतील ते फक्त दिसतील म्हणजे हा पेपर कोणाचा आहे कोणत्या कस्टडीमधून आला कोणत्या शाळेचा आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याचा हे काही कळत नाही ही, ही संपूर्ण माहिती गोपनीय अशी असते एकदा काही सर्व माहिती भरून झाल्यानंतर नंतर अर्धा तास आधी तुम्हाला जी उत्तरपत्रिका तुमच्याकडे असते नंतर समा साकायला घ्या आणि प्रत्यक्षात जेव्हा लिखाणाची वेळ सुरू होईल तेव्हा लिखाण स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद